झी 24 तास एक पाऊल पुढे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके दिल्लीहून आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया. सुनीलजी, काय नेमकं सांगाल ज्या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी हे स्पष्ट केलंय? एक तर स्पष्ट आहे की नाराज आहे राष्ट्रवादी काँग्रेस युपीए सरकार काँग्रेस सरकारवर, काय नेमकं सांगाल? नाराजी जी आहे ती आता त्याचं निवारण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही अशा प्रकारची मला वाटते पहिलीच समिती दिसते की एखाद्या व्यक्तीची एखाद्या नेत्याची घटक पक्षाच्या नाराजी व्यक्त करण्यास दूर करण्यासाठी समिती स्थापन व्हावी. पण या समितीतून काय साध्य होणार आहे हे आता बघावं लागेल, कारण अशा समित्यांचं काँग्रेसमध्ये काय स्थान असते आणि काँग्रेसला किती महत्व देतं हे एक गोष्ट झाली. पण शरद पवार सतत एक दोन वर्षानंतर आपली नाराजी वारंवार व्यक्त करत असतात आणि त्या बदल्यात काहीतरी तडजोड करून मिळवतात काँग्रेसकडून, हाही एक याचा एक इतिहास आहे. नक्की नक्की सुनीलजी, धन्यवाद. सुनील चावके ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक आपल्यासोबत दिल्लीहून होते. एक मुद्दा त्यांनी जो मांडलाय तो अतिशय महत्वाचा, ते म्हणजे अधूनमधून शरद पवार आपली नाराजी व्यक्त करत असतात आणि त्या बदल्यात काहीतरी पाडून घेत असतात, त्यातलाच हा प्रकार असावा असंही सुनील चावके यांनी म्हटलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.